नॅशनल कोऑर्डिनेटर ओबीसी विभाग जॉईंट कोऑर्डिनेटर आहे मी. आणि आमची बदलाव यात्रा ही 21 जुलै ते 21 ऑगस्टपर्यंत 1 महिन्यात चालणार आहे. आम्ही प्रत्येक डोर टू डोर जाऊन लोकांच्या समस्या जाणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या समस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरा मुद्दा महागाईच्या विरुद्ध आहे. गॅस सिलेंडरचे भाव महाग झाले आहे, पेट्रोल डिझेल महाग झालं आहे, धान्य महाग झालेलं आहे. सगळं आता बघू शकता, 30 रुपये लिटर दूध होतं, आता 60 रुपये लिटर दूध झालं आहे. पोरांच्या तोंडातले बॉटलसुद्धा यांनी हिसकून काढलेले आहे. तर कुठे ना कुठे महागाईच्या विरोधात आमचा हा लढा आहे. तिसरा आहे की रोजगार. बघू शकता मुलं शिक्षित असूनसुद्धा रोजगार बेरोजगार आज झालेले आहे. काही लोक डिप्रेशनमध्ये सुद्धा डिप्रेशनचे पण शिकार झालेले आहे. आणि माझा तिसराच बाकी मुद्दा हे आहे की पूर्व नागपूरमध्ये डम्पिंग यार्डचा खूप मोठा मुद्दा आहे. त्या डम्पिंग यार्डमध्ये खूप मोठी दाट वस्ती आहे. त्या दाट वस्तीमध्ये पूर्ण नागपूरचा कचरा तिथे साठला जातो. आता पाण्याचा मौसम झालेला आहे तर पाणी तिथे साचला जातो आणि 7 किलोमीटरचा परिसरामध्ये तो दुर्गंध पसरला जातो. त्याच्यावर आमचे खूप गंभीरतेने आहे. 15 वर्षापासून तिथे BJP चे आमदार असून त्यांनी त्या गंभीरतेने त्याच्यावर विचार केलेला नाही आहे. आणि ते नक्कीच आमची सरकार आहे, आम्ही त्याच्यावर बदल घडण्याचा प्रयत्न करू.